राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भिलारला भेट दिली आहे। भिलार येथे बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना वाचनासाठी खूप चांगली पुस्तकं ठेवण्यात आली आहेत। यावेळी राज्यपालांना प्रकल्प कार्यालयात भिलार गावावरील माहितीपटही दाखवण्यात आलाय। ठाण्यातील मुंब्रा परिसरात लहान मुलांकडून चोरी करून घेणारी टोळी सक्रिय झालेली आहे। मुंब्रामधील गुलाब पार्क मार्केट परिसरामध्ये असलेल्या एका दुकानात चार महिला आल्या। या महिलांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवलं। याचाच फायदा घेत त्यांच्यासोबत असलेल्या एका लहान मुलीनं दुकानाच्या गल्ल्यावर डल्ला मारला। या लहान मुलीनं गल्ल्यातून तब्बल 11,000 रुपये लंपास केले आहेत। उल्हासनगर मध्ये मोठ्या प्रमाणात वाहन चोरीचे प्रकार वाढलेले आहेत। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मध्ये ओटी सेक्शन परिसरात घरासमोर उभा केलेल्या दुचाकीचा हँडल लॉक तोडून गाडी चोरी झाल्याची घटना मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे। ही बाईक चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। डोंबिवलीत घरफोडी, चेन स्नॅचिंग, गाड्या चोरी करणं असे 19 गुन्हे नावावर असणाऱ्या 3 जणांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या चोरांकडून 88,750 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। राहुल गुरुदेव सिंग आणि शिवार तुसांबळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। विस्कीमध्ये गुंगीचं औषध टाकून एका महिला होमिओपॅथी डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे। या प्रकरणी 26 वर्षांच्या पीडित महिलेनं गुन्हा दाखल केलाय। आरोपीनं पीडित महिलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत। याशिवाय पंकज खंडागळे यानं पीडित महिलेकडून वेळोवेळी 2 ते 3 लाख रुपये सुद्धा घेतलेत। बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये रेती माफियांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकानं सापळा रचून अवैधरित्या उत्खनन करत वाहतूक करणाऱ्या 11 जणांना अटक केलेली आहे। दरम्यान त्यांच्या ताब्यातील 5 ट्रॅक्टर सुद्धा जप्त करण्यात आले आहेत। वाशिमच्या केकतुमरा येथील मारुती पुंड यांची मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। केकतुमरा रोडवर माळावरच्या जागृत दुर्गादेवी देवस्थानचे ते गेल्या 12 वर्षांपासून विश्वस्त होते। दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी पुढील तपास सुरू केलाय। तुळजापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवारात कडुलिंबाच्या झाडाला एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत व्यक्तीची ओळख पटवण्याचं काम सुरू केलंय। मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये 83 वर्षीय वृद्धानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे। चर्चगेट जवळील राजमहल बिल्डिंगमध्ये ही घटना घडलेली आहे। वाढलेलं वय आणि विविध आजारांनी त्रस्त असल्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। गोंदियात नैराश्यातून 28 वर्षीय युवकानं झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे। गणेश पुंडे असं मृतकाचं नाव आहे। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। मुंबईच्या गोवंडी शिवाजीनगरमध्ये एसी बसला डंपरनं जोरदार धडक दिली आहे। अपघातात बस चालकाला किरकोळ इजा झाली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत। अपघातानंतर डंपर चालक पळून गेलाय। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील कोपरा गावालगत असलेल्या नाल्याच्या डोहामध्ये पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अंकुश हनवते असं मृत तरुणाचं नाव आहे। हा महागाव तालुक्यातील सवना येथील रहिवासी असून तो मावशीच्या गावाला राहण्यासाठी आला होता। रत्नागिरीच्या दापोलीतील हर्णे बंदरात एक बोट बुडालेली आहे। चांगा भोईनकर यांच्या मालकीची ही बोट होती। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। उस्मानाबादच्या ईट ते गिरवली रस्त्याचं काम निकृष्ट झाल्यामुळे गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। संतप्त आंदोलकांनी जवळपास तासभर हा महामार्ग अडवून धरला होता, त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे देशात तिहेरी तलाकच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झालेली आहे। कठोर कायदे केल्यामुळे तिहेरी तलाकची संख्या ही कमी झाल्याचा दावा राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं केलेला आहे। 2 वर्षांपूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रिपल तलाक विरोधी कायद्याला संमती दिली होती आणि या कायद्यानुसार पतीला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो। आणि यानंतर पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण होतीये। रेल्वे लाईन लगतच्या नाल्यातील दूषित पाणी पिण्यासाठी नागरिकांवर वेळ आली आहे। धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यातील नागरिकांवरही सध्या
घोटभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे। उन्हाचा पारा वाढल्यामुळे मराठवाड्यातील धरण आणि प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसते। मराठवाड्यातील सगळ्यात मोठा जायकवाडी धरणासह प्रमुख प्रकल्प आणि धरणांमध्ये बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलेलं आहे। यावर्षी पाणीसाठ्यात मोठी घट होती आहे। या उन्हाळ्यात बाष्पीभवनाने चिंता वाढायला सुरुवात झाली आहे। इंधन दरवाढीचा फटका कोकणातल्या फेरी बोटीला बसलेला आहे। फेरी बोटीच्या भाड्यात आता 10% वाढ झालेली आहे। फेरी बोटीत एका माणसाचे पूर्वी 16 रुपये घेतले जात होते, मात्र आता 20 रुपये घेतले जात आहेत। अमरावतीच्या मेळघाट परिसरात वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचं पूर्ण छत उडालेलं आहे। सुदैवानं शाळेला सुट्ट्या असल्यानं मोठा अनर्थ टळलाय। सध्या कधीही वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आणि याचा फटका शाळेला बसलाय। देशातील सामाजिक एकता टिकून राहावी यासाठी जळगाव पोलीस दलातर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह विविध सामाजिक संस्थांनी आपला सहभाग नोंदवला होता। यवतमाळमध्ये उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। जंगलातील पाणवठे आटल्यामुळे जंगली प्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे मोर्चा त्यांनी वळवलेला आहे। मात्र सावळी वनक्षेत्रात वनविभागाच्या वतीनं नैसर्गिक पाणवठ्यांचं खोलीकरण केलं जात आहे, तर 10 कृत्रिम पाणवठे तयार केलेत, त्यामुळे वन्यजीवांची तहान भागवायला मदत होणार आहे। यवतमाळच्या बाजारपेठेत टरबुजाच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। टरबुजाला केवळ 3 रुपये किलो दरानं विकावं लागतंय, त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय। लागवड खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हतबल झालेला आहे। पुण्यात कुपोषित बालकांमध्ये वाढ झाली आहे। जिल्ह्यात कुपोषित बालकांचं सर्वेक्षण करण्यात आलं। या कुपोषणाच्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील 220 बालकं तीव्र कुपोषित आढळून आलेली आहेत। याशिवाय 741 बालकं मध्यम कुपोषित आहेत। जुन्नर तालुक्यात सर्वाधिक 46 तीव्र कुपोषित बालकं आढळून आल्यानं चिंता वाढली आहे। मस्जिदींवरचे बेकायदा भोंगे उतरवण्यासाठी मनसेकडून सुरू केलेल्या आंदोलनानंतरही सांगली जिल्ह्यातील 495 पैकी 291 मस्जिदींनी परवानगीसाठी अद्याप अर्जच केलेला नसल्याचं समोर आलंय। आजपर्यंत केवळ 204 मस्जिदींनीच लाऊडस्पीकर वापराच्या परवान्यासाठी अर्ज केलेले आहेत। यातही केवळ 27 मस्जिदींना नियमांच्या आधारे परवानगी देण्यात आल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी शुक्रवारी सांगितलंय। सोलापुरात बहुतांश धार्मिक स्थळांची उभारणी ही बेकायदेशीर सरकारी जागेवर अतिक्रमण करत झालेली असल्यानं या धार्मिक स्थळांना नियमानुसार भोंग्यांची परवानगी मिळणं कठीण आहे। सोलापुरात सुमारे 700 धार्मिक स्थळं आहेत, यात मध्ये 200 मस्जिदी आणि दर्गा आहेत। काही प्रमाणात चर्च, गुरुद्वारा, अग्यारींचा अपवाद वगळता मंदिरांची संख्या अधिक आहे। बुलडाण्याच्या सावळा गावातील एका घरात शिरलेला कोबरा जातीच्या सापाला सर्पमित्रानं जीवनदान दिलेला आहे। संतोष राजपूत यांच्या घरामध्ये रात्रीच्या सुमारास साप घुसला होता। त्यांनी याची माहिती सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना दिली। श्रीराम रसाळ यांनी मोठ्या शिताफीनं या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलंय। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिरातील लाऊडस्पीकर मागील 15 वर्षांपासून बंदच आहेत। शिवाय मागील 10 वर्षांपासून मंदिरात आतील बाजू स्पीकर लावून उत्सव साजरा केला जातो, त्यामुळे अनावश्यक होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाला आळा बसतोय। उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये शनिवारी सायंकाळी फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली। या दुर्घटनेमध्ये एका अल्पवयीनसह 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर कारखान्यातील अनेक कामगार अद्यापही बेपत्ता आहेत। या भीषण स्फोटात संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली आहे। अंबाला रोडवर सोरोना बलंबतपुरी या गावांमध्ये ही घटना घडली आहे। काल ज्ञानवापी मस्जिद परिसरामध्ये 2 गट आमने सामने आले होते। दरम्यान या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली होती। या पार्श्वभूमीवर मस्जिद परिसरात आज पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। झारखंडमधील जमशेदपूरमध्ये टाटा समूहाच्या स्टील कंपनीला भीषण आग लागली आहे। या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेत। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे। हैदराबादमध्ये शमशाबाद विमानतळावर मोठ्या प्रमाणात हिरोईन जप्त करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 5 महिलांच्या बॅगांमधून कस्टम अधिकाऱ्यांनी 6.75 किलो हिरोईन जप्त केलंय। जोहान्सबर्ग इथून महिला प्रवासी शमशाबाद या परिसरामध्ये या विमानतळावर पोहोचली होती।
काँग्रेस नेते राहुल गांधींनी आपल्या तेलंगणा दौऱ्यादरम्यान हैदराबादच्या चंचलगुडा तुरुंगात जाऊन एनएसयूआयच्या प्रदेशाध्यक्ष व्यंकट बालमूर आणि इतर 18 कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. उस्मानिया विद्यापीठाबाहेर निदर्शनं केली म्हणून या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. काशीमध्ये ज्ञानव्यापी मशिदीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश 1991 प्रार्थनास्थळ कायद्याचं उल्लंघन आहे अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे. न्यायालयाचा निर्णय म्हणजे मुस्लिम विरोधी हिंसाचाराचा मार्ग खुला करणारा असल्याचंही ते म्हणाले. दिल्ली भाजपचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या विरोधात आणखी एक वॉरंट जारी करण्यात आलंय. बग्गा यांच्या विरुद्ध वॉरंट जारी करताना मोहाली न्यायालयानं पंजाब पोलिसांना बग्गा यांना अटक करून न्यायालयामध्ये हजर करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयात 5 वर्षांनंतर अल्पसंख्याक समाजातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या जमशेद बी पारदीवलांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर सैन्य दलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एक मोठं विधान केलंय. सध्या भारत पाकिस्तान सीमेवर सुमारे 200 दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. कोणत्याही क्षणी ते भारतात प्रवेश करू शकतात असंही ते म्हणाले. दिल्लीच्या कोरोना पॉझिटिव्हिटीच्या दरात सातत्यानं वाढ होतीये. गेल्या 24 तासात कोरोनाचे 126 नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गाचं प्रमाण हे 4 एप्रिल पासून सातत्यानं वाढत आहे. संसर्ग दर 1.12 इतका आहे. देशात गेल्या 24 तासात 3,805 नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर 22 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 20,303 वर पोहोचली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. सध्याचे पंतप्रधान शहबाज शरीफ आता इम्रान खान यांच्या संपत्ती आणि उत्पन्नाची फॉरेन्सिक तपासणी करणार आहेत. यातून इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली या 4 कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात मोठी रक्कम येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वतःलाच गाढवाची उपमा दिली आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकरीही त्यांची खिल्ली उडवत आहेत. अफगाणिस्तानात ज्या महिला बुरखा घालणार नाहीत त्यांना वडिलांना किंवा पुरुष नातेवाईकांना त्यांच्या जेल होणार आहे. तालिबाननं आज नवा फतवा जाहीर केलेला आहे. तालिबानकडून दिवसेंदिवस महिलांवर निर्बंध वाढत असल्याचं चित्र आहे. बीडमधील मांडवा गावचा धावपटू अविनाश साबळेनं पुन्हा एकदा विक्रम केलेला आहे. त्यानं 5,000 मीटर शर्यतीत धावून बहादूर प्रसादचा 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढलाय. अमेरिकेतील साऊंड रनिंग ट्रॅक मीटरमध्ये अविनाशनं 12वा क्रमांक पटकावलाय. शेरशिवराज चित्रपट भारतासह परदेशातही हाऊसफुल ठरतोय. पहिल्या 2 आठवड्यांमध्ये भारतात या चित्रपटाचे 1,000+ अधिक शोज हाऊसफुल झालेत. तर परदेशात हा आकडा 100 शोजवर पोहोचलेला आहे. याबाबत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी स्वतः माहिती दिली असून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादात सई ताम्हणकरनं सुद्धा उडी घेतलेली आहे. सर्वाधाती आपण सगळे भारतीय आहोत. आपल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट बनवतो कारण आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. सर्वच भाषा या आपल्या आहेत अशी भूमिका सईनं घेतली आहे. सईनं तिच्या कारकिर्दीत मराठी आणि हिंदी बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलंय. आणि असं बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा साम टीव्ही.